नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास? मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एमसीक्यूज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपला पहिला प्रश्न आहे, एसबीआयच्या अहवालानुसार भारताचा दरडोई जीडीपी प्रथमच किती लाख रुपयांवर गेला? एसबीआयच्या अहवालानुसार भारताचा दरडोई जीडीपी किती लाखापर्यंत गेला? तर तो गेला 2 लाखापर्यंत. क्वेश्चन नंबर 2, राष्ट्रीय नमुना कार्यालय NSSO संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2023 या वर्षात भारताचा बेरोजगारीचा दर किती टक्के होता? 2023 नुसार भारताचा बेरोजगारी दर हा 3.1% असा होता. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. क्वेश्चन नंबर 3, NSSOच्या अहवालानुसार 2023 या वर्षात महिलांच्या बेरोजगारीचा टक्के, महिलांच्या बेरोजगारी दर किती टक्के होता? 2023 नुसार विद्यार्थी मित्रांनो, आणि तो होता 3%. लक्षात ठेवायचं आहे, बेरोजगारी दर महिलांचा 3%. क्वेश्चन नंबर 4, 2023 या वर्षात पुरुषांच्या बेरोजगारीचा दर किती टक्के होता? 2023 नुसार पुरुषांची बेरोजगारी दर हा किती टक्के होता? आणि तो होता 3.2%. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील बेरोजगारीचं प्रमाण NSSOच्या अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता? ग्रामीण आणि शहरी मध्ये असं बेरोजगारीचा दर मोडला जातो, तर शहरी मध्ये बेरोजगारीचा दर किती प्रमाणात होता हे विचारलं गेलेलं आहे. ऑप्शन तुमच्या पुढे दिलेले आहेत मी, आणि तो होता 5.2%. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6, NSSOच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता? ऑप्शन्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 2.4% असा होता. क्वेश्चन नंबर 7, ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स नुसार कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत? ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स नुसार आहेत जेफ बेझोस. माहिती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 8, हे जे जेफ बेझोस आहेत हे कोणाला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले? म्हणजे 2 नंबरचा श्रीमंत व्यक्ती ब्लूमबर्ग इंडेक्स नुसार कोण? आणि 2 नंबरचा व्यक्ती आहे इलॉन मस्क. लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर 9, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील कितव्या क्रमांकावर आहेत? ऑप्शन्स दिलेले आहेत ABCD. तर मुकेश अंबानी हे कितव्या क्रमांकावर आहेत? आणि ते आहेत 11व्या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर 10, महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरलेला आहे? ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स का यामधील कोणच नाही? बघा विचार करून उत्तर द्यायचंय. तर तो देश आहे फ्रान्स. लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर 11, देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कुठे करण्यात आले? हैदराबाद, दिल्ली, कोलकाता का मुंबई? अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन हे देशातील पहिला कोलकाता येथे झालेलं आहे.
क्वेश्चन नंबर 12, देशातील आयुष रुग्णालयांची संख्या किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या मी दिलेली आहे ऑप्शन्स मध्ये, त्याच्यातील एक ऑप्शन बरोबर आहे, उत्तर तुमच्या पुढे आहे, थोडा विचार करायचा आहे. योजना जर तुम्ही वाचत असाल रेग्युलर मासिक, तर तुम्हाला ते नक्की कळेल. आणि ते आहे 3844 आयुष रुग्णालय आहेत. क्वेश्चन नंबर 13, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते कोणत्या राज्यात नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकार्पण केले गेले? नेव्ही कॉलेज, आणि ते आहे गोवा येथे. क्वेश्चन नंबर 14, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदीला देशातील सर्वाधिक दर मिळाला? सातारा, सोलापूर, सांगली का कोल्हापूर? सगळ्यात जास्त हळदीला दर मिळालेला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला, आणि जिल्हा आहे सांगली. सांगली. क्वेश्चन नंबर 15, हा जो काही सांगलीला हळदीचा मोठा दर मिळाला तो किती रुपये क्विंटल असा मिळाला, असा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. किती रुपये क्विंटल? ऑप्शन दिलेले आहेत. तर हळदीच्या क्विंटलच्या एका क्विंटलचा दर सांगलीमध्ये 41,101 रुपये असा मिळाला. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला, मग आम्हाला व्हिडिओ बनवण्यात एक मोटिवेशन मिळतं. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला, आणि जास्तीत जास्त चांगले कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. क्वेश्चन नंबर 16, देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? ऑप्शन्स दिलेले आहेत. तर डॉल्फिन अनुसंधानाचे उद्घाटन हे पटना येथे झालेले आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 17, संरक्षण तंत्रज्ञानातील नवसंकल्पना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? इनोव्हेशन इन डिफेन्स टेक्नॉलॉजी, तर ती योजना कोणती आहे? बऱ्याच योजना दिलेल्या आहेत, या माहीत असाव्या इंडिव्हिज्युअली. संरक्षण तंत्रज्ञाना संदर्भात अदिती योजना आहे, लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 18, देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली अदिती योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? डिफेन्स सेक्टर बद्दल बोलतोय आपण, आणि त्यातली योजना आहे अदिती योजना, आणि किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? तर ती आहे जवळजवळ 750 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या राज्यातील गणेश बैरय्या हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे? गणेश बैरय्या नामक एक व्यक्ती, जस्ट त्यांनी रिसेंटली MBBS पूर्ण केलं, तर तो डॉक्टर सर्वात कमी उंचीचा आहे, तो कोणत्या राज्यातील आहे? तर तो आहे गुजरात राज्यातील, लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटचा क्वेश्चन आहे माझ्या सिरीज मधला, की रडारमध्ये कोणत्या प्रकारची तरंगे असतात? रडार या तंत्रज्ञानात कोणत्या प्रकारची तरंगे असतात? मी लिहिलेले आहेत वेगवेगळ्या तरंगे म्हणजेच लहरी. आणि बरोबर आन्सर आहे विद्युत चुंबकीय लहरी, लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स MCQs या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो, आणि मी थांबतो. धन्यवाद.